आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष विजय मांकर ने पार्टी की ओर से चुनाव आयोग को 23 व 29 जनवरी 2024 एवं 8 फरवरी 2024 को ईवीएम पर मांगे 52 तकनीकी व कानूनी जानकारियां व दस्तावेज के आधार पर खरे नहीं उतरते हैं ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। 23 जनवरी 28 जनवरी आणि 8 फरवरी ला ह्या पेटिशन्स आम्ही फाईल केलेल्या आहेत आणि त्याचा क्रक्स असा आहे की ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट आणि सिम्बॉल लोडिंग युनिट हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 अँड रूल 61 आणि त्याच्याबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 याच्या अंतर्गत हे इल्लिगल मशीन आहे, ही पेटिशनचा क्रक्स आहे। आणि जर मशीन इल्लिगल असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाजवळ एकही सर्टिफिकेट नाही, याचा एकही लायसन्स नाही, एकही अग्रीमेंट नाही, एकही इंटरनल डिझाईन नाही, याचे सेफ्टी जो प्रोसिजर्स आहेत त्याचे सर्टिफिकेशन्स नाही, आणि असे 52 मुद्दे आम्ही विचारलेले आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला अलॉंग विथ रेकॉर्ड्स, आणि प्रत्येक मशीनच्या विषयी विचारलेला आहे। आणि मशीन ही आमच्या मते इल्लिगल आहे, आणि जर मशीन इल्लिगल आहे तर निवडणूक लीगल रीतीने याच्यावर गेली जाऊ शकत नाही, हे आमचा क्रक्स आहे पेटिशनचा। आणि याला आम्ही परत लीगल चॅलेंज देतो आहे। 8-7 तारखेपर्यंत त्यांना वेळ दिला होता, त्यांनी एकही रेकॉर्ड दिला नाही, कारण त्यांच्याजवळ रेकॉर्ड्स आहेतच नाही। आता आम्ही समोरचं लीगल चॅलेंज करतो आहे की लोकसभा जी निवडणूक आहे ती स्थगित व्हावी, आणि हे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर झाल्यानंतर, याची लिगॅलिटी क्लिअर झाल्यानंतर मग ती निवडणूक व्हावी। बिल्कुल ऑन प्रोसिजर आहे, तुम्हाला 10 दिवसांच्या आतमध्ये मी तुम्हाला सेकंड प्रेस कॉन्फरन्समध्ये याचा हे देतो ब्रीफिंग।